आज सकाळपासूनच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे एक वैमानिक जो आहे तो पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आपला गेलेला आहे याचबद्दल अधिक आपण जाणून घेणार आहोत माझे सहकारी रवींद्र सर आपल्यासोबत आहेत सर एकूणच सकाळपासून तणावाचं वातावरण आहे काय सांगाल आज सकाळपासून सगळ्या चॅनेल्सवर आणि सगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येत है। आहेत काल सकाळी साडेतीन वाजता जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर सगळं वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि आज सकाळी असं दिसतं आहे की पाकिस्तान रिटॅलिएट करेल की काय अशा प्रकारची एक शक्यता किंवा परिस्थिती निर्माण झाली आणि दोन्हीकडून दावे प्रतिदावे इकडे दिल्लीत यांच्या सुरक्षा मंडळाची बैठक तिकडे इस्लामाबादमध्ये इम्रान खान यांची सुरक्षा मंडळाची बैठक अशा ग बातम्या सारख्या येऊन आपल्यावर आदळत आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच चित्र काय आहे म्हणजे काय घडणार आहे पुढे युद्ध सुरू होईल की नाही असं अशी एक संभ्रमाचं वातावरण माध्यमांमध्ये जनतेमध्ये आणि एकंदरीत सगळ्या ज्यांचा ज्यांचा या सगळ्यांशी संबंध आहे या सगळ्यांमध्ये असं एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे मगाशी विज्ञान भवनामध्ये जे कार्यक्रम चालू होता आणि मोदीमध्येच सभा सोडून गेली त्यानंतर तर काही काळ असं वातावरण निर्माण झालं की अरे जसं नोटाबंदीच्या वेळेला मोदींनी अचानक घोषणा केली नोटाबंदीची घोषणा केली तसं तशी घोषणा काही मोदी करतात का करता परंतु ते तसं नव्हतं नंतर तीन वाजता संरक्षण मंत्रालयाने जी बैठक घेत पत्रकार परिषद घेतली त्यात असं सांगितलं की ती पत्रकार परिषद आपला एक वैमानिक बेपत्ता असला आहे हे सांगण्यासाठी घेतली विजय गोखलेंनी ते सांगितलं आता बातम्या येत आहेत की समझोता एक्सप्रेस पाकिस्ताननी बंद केलेली आहे या सर्व वातावरणामध्ये जे कोणी निर्णय घेणारे आहेत त्या सर्व निर्णय घेणाऱ्यांवरती भारतीय जनतेच्या भावनांचा फार मोठा दबाव आहे तसाच तो पाकिस्तानच्या जनतेचा पाकिस्तानी जन लोकांवरती पाकिस्तानी इम्रान खान आहे त्यांचे लष्कर आहे त्यांच्यावरती पण आहे अशा वेळेला आपण काय करायचं पाकिस्तानी जनतेने काय करायचं तर आपण शांतपणे लष्कर आणि राज्य करते हे त्या प ज्यांना ही परिस्थिती निश्चित माहिती आहे ज्यांच्याकडे खरोखरची माहिती आहे आता आपण वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळे लोक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत त्यांच्या मुलाखती घेतल्या जाताना दिसत आहेत हे सगळे लोक डायरेक्ट त्या परिस्थितीशी संबंधित आहेत असं मला वाटत नाही <laughs> हे तुमच्या माझ्यासारखेच माध्यमांच्या बातम्या पाहून त्याच्यावरती प्रतिक्रिया देत आहेत तर या प्रतिक्रियांवरती अवलंबून न राहता या प्रतिक्रियांवरती फारसा विश्वास न ठेवता म्हणजे ते खोटं बोलत आहेत असं नाही पण त्यांची माहिती चुकीची असू शकते कमी असू शकते असं न करता त्यांच्यावरती अवलंबून राहता जसं विजय गोखलेंनी माहिती दिली की एक वैमानिक बेपत्ता आहे अशी जी ऑथेंटिक माहिती येईल त्याच्यावरती आपण विश्वास ठेवावा इम्रान खाननी मगाशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं आहे की आम्हाला युद्ध नको पण त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेताना एक चलाखी केली आहे त्यांनी सगळे उदाहरणं जी दिली ती अचानक युद्ध चालू केल्यानंतर युद्ध चालू करणाऱ्या देशाला कसा त्रास होतो त्याच्यामध्ये त्यांनी व्हिएतनामचाही उल्लेख केला पण भारत पाक युद्धामध्ये अशी अनि अनिर्णिक युद्ध झालेली नाही भारत पाक युद्धामध्ये भारताने निर्णायक यश मिळवलेलं आहे त्यामुळे इम्रान खाननी दिलेले हे सगळे उदाहरणं चुकीचे आहेत या संदर्भात प आता खरं तर पाकिस्ताननी नमतं घेऊन आम्हाला युद्ध नको अशी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे म आणि त्या भूमिकेच्या आगेमागे अशा प्रकारची चापलुसी न करता स्पष्ट त्यांनी जगाला सांगितलं पाहिजे की आम्हाला युद्ध नको तुम्ही भारतला, भारतला युद्ध आहे तुम्ही भारताला जगाने भारताला युद्ध करण्यापासून थांबावं असं पाकिस्ताननी स्पष्ट म्हणणं गरजेचं आहे मात्र ते तसं म्हणताना काही दिसत नाही आणि एकूणच जर आपण बघितलं तर युद्धजन्य परिस्थिती आहे युद्ध जर झालं तर कुठल्या देशाला नेमकं काय त्रास होऊ शकतो किंवा काय नाही युद्ध झालं ना तर स दोन्ही देशांना प्रचंड खर्च करावा लागतो आज सकाळी जी संरक्षण एक विशेष बैठक झाली पंतप्रधानांच्या घरी तिथे सत्तावीसशे कोटी रुपये एकदम मंजूर करण्यात आले संरक्षणविषयक सामग्रीसाठी आता हे या परिस्थितीत केलेलं बरोबर कृत्य आहे पण हे लक्षात घ्या की हा युद्ध युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आहे म्हणजे आता युद्ध होऊ शकतं त्यामुळे असे निर्णय पटकन घ्यावे लागतात हे युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आहे तुम्ही आ, आ आता आज महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पाचं अधिवेशन म्हणजे लेखानुदानाचं चा अधिवेशन चालू आहे तिथे कोणते प्रश्न मांडले जात आहेत तिथे कोणत्याला किती पैसे दिले जात आहेत ह्याकडचं सगळं लक्ष आपलं सगळं लक्ष सीमेवरती आहे आणि पुन्हा अशा प्रकारे पैसे खर्च करण्यासाठी आपल्याला उद्युक्त करावं लागतं हो झालो आहे आपण तर ह्या परिस्थितीमध्ये आपण कमीत कमी भावनिक होऊन एक शांत डोक्याने निर्णय घेण्याची गरज आहे मला अशी खात्री आणि आशा आहे की भारताचे जे सगळे निर्णय घेणारे लोक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत अजित डोवाल आहेत त्यांचे सगळे सल्लागार आहेत रॉचे चीफ आहेत सी बी आयचे चीफ आहेत हे सगळे लोक यांना खरी परिस्थिती माहीत आहे त्यांना काय घडतं आहे हे माहीत आहे कोणाची किती ताकद आहे हे माहीत आहे ते योग्य निर्णय घेतील अशी आशा करणं एवढंच आपल्या हातात आत्ता आहे नक्कीच ते योग्य निर्णय घेतील आणि अशा आशा, आशा आपण बाळगूयात माझे दुसरे सहकारी आशिष तिवारी माझ्यासोबत जोडले गेले आहेत सर एकूणच महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती या संदर्भामध्ये असू शकते आहे महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतामध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे एकंदरीत आत्ताच भेटत असलेल्या माहितीनुसार दिल्ली पंजाब अशा बऱ्याच राज्यांमध्ये हाय अलर्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे गव्हर्नमेंटकडनं ह्या सगळ्या बाबींमध्ये एक सकारात्मक बाब अशी आहे की एकीकडं पाकिस्तानचे पंतप्रधान जे आहेत ते आपल्याला सांगताहेत की मी चर्चा करायला तयार आहे परंतु एकीकडे आपली सेना किंवा आपला भारत देशाचा जो सैन्य आहे जो काही फौजफाटा आहे तो कुठल्याही पाकिस्तानच्या नागरिकांना वैयक्तिक त्रास देत नाही आहे तो फक्त आणि फक्त दहशतवाद्याच्या विरोधामध्येच लढतो आहे हे आपल्या सैन्यांनी कालसुद्धा बोलून दाखवलं आणि आजही आपली तीच भूमिका आहे त्याच्यामुळं सगळ्यांना एम केन न्यूज चॅनलच्या वतीने मी एकच आवाहन करू इच्छितो की कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये देशामध्ये आत्ता अतितटीची परिस्थिती आहे पुढे जे काय होईल ते आपण सगळे माध्यमांच्या दृष्टिकोनात पाहत राहाल परंतु कुठल्याही अफवांवरती कोणी विश्वास ठेवू नये नक्कीच कोणीही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असे माझे सहकार्य सांगत आहेत कॅमेरामन गौरव भोसलेसह सुनील भोंगाळ एम के एन पुणे